हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीतील जो प्रकार आहे मराठी व्याकरणातील तो अभ्यासणार आहोत मराठी व्याकरणामधील अगदी महत्वाचा घटक जो साधारण पाचवी सहावीपासून तर अगदी एम पी एस सी यू पी एस सी पर्यंत तुम्हाला जो महत्वाचा घटक आहे त्याचा आज आपण सोप्या साध्या भाषेमध्ये त्याला समजावून घेणार आहोत घटकाचे नाव आहे समास व त्याचे प्रकार आपण आज समास व त्याचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत पहा समास व त्याचे प्रकार पा त्याची व्याख्या व्याख्या हे एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो यालाच समास असे म्हणतात अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामाशिक शब्द असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो एखादं वाक्य आपण पूर्ण बोलत नाही त्याच्यामध्ये काटकसर करतो काही बाबतींमध्ये आणि तीच काटकसर का जेव्हा केली जाते आणि दोन शब्दांचा मिळून एक शब्द जेव्हा बनवला जातो जेव्हा आपण सूर्याचा उदय असं न म्हणता सूर्योदय असं बोलतो तेव्हा तो सामासिक शब्द बनत असतो आणि हेच आपण आता या ही व्याख्या अभ्यासली यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत उदाहरणार्थ असे अनेक उदाहरणं आपण पाहणार आहोत पहिलं उदाहरण आहे वडापाव आपण असं बोलताना कधी म्हणत नाही की वडा घालून तयार केलेला पाव मला द्या असं म्हणत नाही तर वडापाव म्हणतो बोलताना मग तो झाला सामास सामासिक शब्द जसं की पोळ्या करण्यासाठी लागणारा जो पाठ आहे असं आईला किंवा आई, कि आई तुम्हाला आवाज देऊन सांगत नाही की पोळी ला करण्यासाठी लागणारा पाठ घेऊन ये असं न म्हणता ती डायरेक्ट म्हणते आपल्याला की पोळपाठ घेऊन ये त्यानंतर कांदे पोहे पंचवटी पाच वडांचा समूह असे आपण बरेचसे शब्द हे आपल्या वाक्य रचनेमध्ये रोजच्या वापरामध्ये आपण वापरतो तेच सामासिक शब्द आहेत आता या सामासिक म्हणजेच समास पा या समासाचे मुख्य चार प्रकार पडतात या समासाचे मित्रांनो पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुर्विही समास असे चार प्रकार पडतात आता या चार प्रकाराचे आपण विश्लेषण आणि कसे प्रकार आहेत ते समजावून घेऊया पहिला प्रकार आहे त्यामधला अव्ययी समास ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व तय, तया त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा सा उपयोग क्रिया विशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययी भाव समास असे म्हणतात अव्ययी भाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणं आता अभ्यासायची आहेत पा पहिला शब्द मुख्य असतो आणि दुसरा गौण असतो तेथे अव्यय भाव समास होतो हा वळखायचा दोन शब्द जेव्हा दोन पद असतात त्याच्यामधलं पहिलं पद प्रधान ज्याच्यामध्ये तो तेव्हा अव्यय भाव समास होतो हे लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ पाहूया आपण आता उदाहरणार्थ गावोगाव प्रत्येक गावात हे दोन त्याचा विग्रह केल्यानंतर दोन शब्द तयार झाले त्याच्यामधून प्रत्येक गावात याच्यामधला विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रत्येक आणि गावात असे दोन पद जे निर्माण झाले या दोन पदामध्ये हा पहिलं पद हे महत्वाचं आहे प्रधान आहे आणि दुसरं हे गौण आहे म्हणून जेथे पहिलं पद प्रमुख किंवा प्रधान असतं तिथे मात्र अव्ययभाव समास होतो तसंच दुसरं उदाहरण आहे गल्लो गल्ली प्रत्येक गल्लीत म्हणजे प्रत्येक हा शब्द महत्वाचा आहे गल्लीत हे गौण आहे प्रत्येक हा महत्वाचा आहे म्हणजे पहिलं पद महत्वाचं तसंच तिसरं उदाहरण पहा दारोदारी प्रत्येक दारी, दारी ह्याच्यामध्ये सुद्धा पहिलं पद महत्वाचं आहे चौथं उदाहरण दिलेलं आहे घरोघरी प्रत्येक घरी अशा पद्धतीने आपण पहिला जो प्रकार आहे तो अभ्यासला अव्ययीभाव भाव समास आता दुसरा समास आपण अभ्यासणार आहोत ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात अगोदर आपण पहिला जो प्रकार अभ्यासला अव्ययीभाव त्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आणि दुसरं पद गौण याच्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद गौण दुसरं महत्वाचं असं करताना पहा जो विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात थोडक्यात ज्या समासात दुसरा शब्द प्रधान महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात पा इथे दुसरा शब्द किंवा दुसरं पद दोन पद आता हेच उदाहरण आपण याच समजावून घेऊ उदाहरण घेतलं की मग तुमच्या लक्षात येईल महामानव महान असलेला मानव याच्यामधलं महान एक पद आहे आणि मानव एक पद आहे याच्यामधलं महान हे महत्वाचं नाही तर मानव महत्वाचं आहे दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून इथे तत्पुरुष समास होतो राजपुत्र राजाचा पुत्र राजाचा हे महत्वाचं नाही पुत्र हे महत्वाचं आहे तिथे राजाचा पुत्र म्हणून दुसरं पद महत्वाचं आहे तोंडपाठ तोंडाने पाठ आता तोंडाने आपण खातो पण ते महत्वाचं नाही इथे तोंडपाठामध्ये पाठ करणं हे म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे इथे म्हणून हा तत्पुरुष समास आहे चौथं उदाहरण याच्यानंतर आपण घेतल्यानंतर गायरान असं आहे गायीसाठी रान साठी रान अशी दोन पद तयार होतात त्याच्यामधलं दुसरं रान हे पद महत्वाचं आहे त्यानंतर वनभोजन वनभोजन याच्यामध्ये दोन पद आहेत वनातील आणि एक भोजन याच्यामध्ये पाद हे जे आहे वनातील आणि भोजन याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं याच तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार सुद्धा पडतात ते उपप्रकार आपण आता पाहणार आहोत तत्पुरुष समासाचे उपप्रकार एक पहिला आहे कर्मधारय तत्पुरुष समास पहिला प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष समासातील त्याचे लक्षण आहेत दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध दोन्ही पद प्रथमा विभक्तीत असतात आणि त्या दोन्ही पदातील जो संबंध असतो तो विशेषण आणि विशेष या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारय समास असे म्हणतात आता याचं उदाहरण पाहू पहिल्या प्रकाराचा आपण उदाहरणार्थ नील कमल नील असे कमल नील असे कमाल हे दुसरं पद महत्वाचं आहे ते रक्त चंदन रक्तासारखे चंदन पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष महादेव महान असा देव अशी ही त्याची उदाहरणे आहेत त्यानंतर दुसरा जो उपप्रकार आहे तत्पुरुष समासाचा तो म्हणजे आपण पाहणार आहोत तो म्हणजे द्विगु तत्पुरुष समास ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात या समासात संख्या पूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात या समासाला कर्मधारय समासातील म्हणजे तत्पुरुष समाजातील दुसरं जो उपप्रकार आहे तो कर्मधारा आहे याचं हे आपण व्याख्या अभ्यासली आपण आता त्याच उदाहरण अभ्यासूया पहा उदाहरणार्थ त्यांचे कसे संख्या विशेषण दाखवलेलं आहे संख्या विशेषण हा नऊ रात्रींचा समूह नवरात्र नऊ ही काय आहे दोन पद आहेत पहा इथे नऊ आणि समूह मग नऊ रात्र नऊ आणि रात्र नऊ हा शब्द काय दाखव दर्शवतो संख्या दर्शवतो म्हणून जिथं संख्या दर्शवलेली असते तिथे मात्र द्विगु समासाचं ते उदाहरण आहे हे लक्षात ठेवायचं कुठल्या समासाचं किंवा द्विगु तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे असं लक्षात घ्यायचं पा पंचवटी पाच वणांचा समूह इथे पण पाच हा शब्द आहे आपण व्यवहारामध्ये अशा अनेक शब्द वापरतो मग पंचरत्न असेल पंचानन असेल पंच आरती असेल त्रिदल असेल चातुर्मास इथे चातुर्मास दिलाय पहा चार मासांचा समूह त्रिभुवन तीन भुवनांचा समूह इथे तीन चार पाच नऊ त्यानंतर सप्ताह हो। हा सुद्धा शब्द दिला जो सात दिवसांचा समूह सात ही संख्या आली तो सुद्धा द्विगु तत्पुरुष समास आहे जेव्हा कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला असा अशी कृती विचारली जाईल की खालील शब्दांचा समास ओळखा आणि तिथे जर आलं नवर नौरत, नवरात्र नवरत्न पंचवटी पंचानन दशानन त्रिभुवन त्रिदल त्रिपर्ण असे जिथे जिथे अगोदर संख्या दिसते संख्या पहिलं पद येतं तिथे, तिथे तिथे ते कुठल्या समासाचं उदाहरण आहे द्विगु समासाचं उदाहरण आहे असं ग्राह्य धरावं त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्याचा उपप्रकार तो म्हणजे द्व मुख्य समास आहे हा द्वंद्व समास आपण पहिला समास अभ्यासला अवयभव समास ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं दुसरा समास अभ्यासला आपण तत्पुरुष समास याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आणि पहिलं पद गौण असत तसा इथे तिसरा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे द्वंद्व समास विद्यार्थी मित्रांनो याच अगोदर आपण व्याख्या अभ्यासून घेऊया द्वंद्व म्हटल्यानंतर या शब्दांमध्येच त्याची व्याख्या निश्चितच लपलेली आहे द्वंद्व म्हणजे दोन्हीही पद जिथे महत्वाची असतील पहा ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समास दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात या समासातील अं पदे आणि अथवा व किंवा या उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात त्याची जी पदं असतात आणि अथवा व किंवा या शब्दांनी जोडलेली असतात त्या द्वंद्व समासाची आपण काही उदाहरणे आता अभ्यासणार आहोत पहा द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण आणि मी जोडलेत राम पण महत्वाचं आहे इथे लक्ष्मण पण महत्वाचं आहे म्हणजे पहिलं पद महत्वाचं आहे दुसरं पण पण पद महत्वाचं आहे खाली दुसरं उदाहरण दिलंय विटी दांडू याच्यामध्ये विटी पण महत्वाची आहे पहिलं पद आणि दुसरं पद दांडू पण महत्वाचा आहे इथे पाप पुण्य पाप पण महत्वाचं आहे आणि पुण्य पण महत्वाचं आहे त्यानंतर बहीण भाऊ बहीण पण महत्वाची आहे आणि भाऊ पण महत्वाचा आहे म्हणून इथे ही दोन्ही पद जिथे महत्वाची असतात तेव्हा कोणता समास होतो द्वंद्व समास होतो कुठला द्वंद्व समास होतो ज्या समासातील दोन्ही पद महत्वाची असतात तिथे द्वंद्व समास होतो त्यानंतर द्वंद्व समासाचे तीन उप तीन पडतात प्रकार द्वंद्व समासाचे पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास उदाहरणार्थ आपण पहिलं जे उदाहरण घेतलं मुख्य प्रकारांमध्ये अं आईबाप आई आणि बाप जिथे वापरतो इ द्वंद्व समास हे लक्षात घ्यायचं हरिहर हरी आणि हर ही द्वंद्व समास आता काही ठिकाणी दुसरा प्रकार वापरला जातो वैकल्पिक द्वंद्व समास आता हा कधी असतो जेव्हा किंवाने त्याचा पदाचा विग्रह केला जातो तेव्हा होतो हे लक्षात ठेवायचं इथे सोपी ट्रिक लक्षात ठेवायची तीन चार तीन किंवा चार जेव्हा आपण काही गोष्टी याच्या अंदाजे बोलतो दहा बारा झाले असतील पाच पन्नास मारले असतील पाच किंवा पन्नास नऊ किंवा दहा अं असे शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे असं लक्षात घ्यावं आणि जेव्हा आपण काही अं गोष्टी अशा वापरतो समाहार द्वंद्व समास की जेथे आपण वगैरे इत्यादी असे शब्द वापरतो जसं मीठ भाकर म्हणजे मीठ आणि भाकर वगैरे आधी इत्यादी मीठ भाकर वगैरे साधे खाद्यपदार्थ इत्यादी चहा पाणी घेऊया म्हणजे चहा पण आणि पाणी पण दोन्ही महत्वाचं आहे आपण जेव्हा एखाद्या आतिथ्याचं स्वागत करतो चहापान केल्यानंतर तेव्हा ते आपण त्याला पाणी पण देतो आणि चहा पण देतो तिथे दोन्ही पण महत्वाचं असतं म्हणून काही बोलताना काही शब्द हे दोन्हीही महत्वाचे असतात तिथे हा द्वंद्व समास होतो आणि हा द्वंद्व समास होत असताना आपण लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो कि या द्वंद्व समासाचे हे तीन उपप्रकार पडतात ते आपण आप आता उदाहरणासह अभ्यासलेले आहेत आणि आता आपल्याला चौथा जो समास अभ्यासायचा आहे तो म्हणजे चौथा समास आहे आणि तो म्हणजे बहुर्वि समास समासातला हा शेवटचा चौथा प्रकार आहे बहुर्विही समास की पहिल्या ज्या समासातील याची व्याख्या लक्षात घ्या ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुर्विही समास असे म्हणतात आता इथे लक्षात घ्या पहिल्या ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नाही इथे दोन्ही पद प्रमुख नाहीत त्या पदाचा जो अर्थ होतो त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्याच वस्तूचा किंवा व्यक्तीचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुर्विही समास असे म्हणतात अथवा आपण व्यवहारामध्ये काही शब्द असे वापरतो की त्याचा बोध ही तिसरीच वस्तू म्हणून असते त्याची ओळख म्हणून असते तो शब्द सामासिक शब्द तो असतो या समासाचं लक्षण बहुर्वी समासाचं लक्षण असत आणि त्याचं उदाहरण आहे पहा नीलकंठ ज्याचा कंठ निळा आहे असा कोण शंकर भगवान म्हणतो की नाही आपण पहा फक्त नीलकंठ म्हटल्यानंतर लगेच नील पण महत्वाचं नाही कंठ पण महत्वाचं नाही दोन्ही पद महत्वाचे नाही ते तिसरच नाव येतं कोणतं शंकर लगेच प्रत्येकाच्या नाव समोर येतं त्यानंतर आपण काही शब्द असा पण वापरतो वक्र तुंड। वक्र तोंड म्हणजे ज्याचं वक्र म्हणजे वाकड ज्याचं तोंड वक्र आहे ज्याच्या तोंडामध्ये बाक आहे असा तो ज्याचे तोंड वक्र आहे असा तो कोण गणपती म्हणजे तिथे तिसरा शब्दाचा बोध होतो तिथे गणपती लिहिले नसतं फक्त वक्र तोंड त्यानंतर खाली पहा दशमुख ज्याला दहा तोंड आहे असा कोण रावण त्याला दशानन असं सुद्धा म्हटलं जातं तो सुद्धा बोरवी समासाचं सा उदाहरण आहे दशानन आता दशानन म्हटल्यानंतर पहा दहा तोंड असले तो असलेला तो किंवा ज्याला दहा तोंडा है आसा तो, जाचे उदर लाम आहे असा तो दशानन लंबोदर ज्याचे उदर लांब आहे असा तो उदर म्हणजे पोट ज्याचं पोट मोठं आहे असा कोण लगेच सगळे ओळखतात गणपती बाप्पा म्हणजे गणपती तिसऱ्याचाच बोध होतो तिथे लिहिलेला आहे का गणपती नाही गजानन लिहिले का नाही तिथे फक्त लिहिले लंबोदर मग लंबोदरचा दोन पद काय पडतात लंब आहे लंब आणि उदर ज्याचे उदर लांब आहे असा तो मोठे आहे असा तो गणपती नंतर गजानन ज्याचे आनंद गजाचे आहे असा तो म्हणजे ज्याचे तोंड हत्तीचे आहे असा तो कोण गजानन हे लक्षात घ्यायचं हा बहुर्वीच उदाहरण आहे अशी असंख्य उदाहरणं आपण शब्द वापरत असताना व्यवहारामध्ये भाषा वापरत असताना वाक्य बोलताना आपण असे कमी करून घेतलेले असतात अशी अनेक उदाहरणं आहेत पहिल्या याची असतील आता तुम्ही आपण हे जसे आपण पहिला पहिल्या प्रकारापासून आपण धावता आढावा घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि काय काय कुठल्या कुठल्या याच्यानुसार आता पहिला जो घेतला आपण तो अव्ययी भाव समास। की ज्या पहिल्या समासामध्ये आपण अभ्यासलय की पहिला समास जेव्हा सामासिक शब्द ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे तेव्हा तो अव्ययभाव समास होतो पहिलं पद महत्वाचं असे अनेक शब्द आहेत त्याच्यातील तुम्हाला फक्त इथे हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चार उदाहरणं दिलेले आहेत दुसरा आहे तत्पुरुष समास त्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे तिथे सुद्धा तुम्हाला दुसरं पद महत्वाचं आहे पहिलं पद गौण आणि दुसरं पद प्रधान आहे तिथे अं तत्पुरुष समास होतो त्याची उपप्रकार सांगितले पहिला कर्मधाराही समास सांगितला की जिथे विशेषण व विशेष असत त्या दोन्ही पदांमध्ये तेव्हा आणि दोन्ही पद महत्त्वाची असतात तिथे अं रक्तचंदन रक्तासारखे चंदन, रक्त चंदन पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष महादेव महान असा देव असे आपण उदाहरण अभ्यासले आता पुढे त्याचाच उपप्रकार आपण अभ्यासला द्विगु तत्पुरुष समास आता तो सुद्धा खूप महत्वाचा आहे द्विगु तत्पुरुष समास याच्यामध्ये एक असा समूह किंवा सांख्यकीय संख्यापूर्वपद याचा बोध होतो म्हणजे नवरात्र पंचवटी पंचानन दशानन पंच पंचपात्र त्यानंतर पंचारती त्यानंतर त्रिभुवन त्रिदल द्विदल अष्टभुजा अष्ट म्हणजे आठ इथे संख्या आली जिथे जिथे संख्यांचा बोध होतो पहिल्या पदामध्ये तिथे तिथे अं ते, ते कशाचं उदाहरण आहे द्विगु तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे त्यानंतर आपण द्वंद्व समासाची अं उदाहरणं अं पाहिली आपण त्यानंतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद जेव्हा महत्वाची असतात त्याचे उपप्रकार इतरेत्तर द्वंद्व समास जिथे आपण आणीचा वापर करून जी पद निर्माण होतात उदाहरणार्थ आईबाप असेल हरिहर असेल असे असंख्य शब्द आहेत की जे इतरेत्तर द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास आहे की जिथे विकल्प दिला जातो किंवा विकल्प वैकल्पिक म्हणजे विकल्प दिला जातो तिथे ती तीन किंवा चार बरे किंवा वाईट जसे पाप पुण्य पाप किंवा पुण्य असे शब्द वापरतो आपण तेव्हा तिथे वैकल्पिक द्वंद्व समासाच उदाहरण म्हणता येईल त्यानंतर पुढे आपण समाहार द्वंद्व समास की जिथे मीठ भाकर वगैरे इत्यादी असं जेव्हा चहा पाणी असे बरेचसे शब्द आपण वापरतो आणि जो शेवटचा आत्ताच नुकताच आपण प्रकार अभ्यासला होता जो बहुर्वी समास आहे की जे दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्याच शब्दाचा अर्थ व्यक्ती अथवा वस्तूचा अर्थाचा बोध होतो त्याला बहुर्वी समास म्हणतात की ज्याची उदाहरणं पाहिली नीलकंठ वक्रतुंड दशमुख गजानन त्यानंतर तुम्हाला असे भरपूर सांगितले लंबोदर सांगितलं त्यानंतर कमल कमलनयन कमला सारखे नयन असणारा तो किंवा कमलापती कमलेचा म्हणजे कमलापतीने समजा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण अगदी महत्वाचा जो विषय आहे तो आपण इथे अभ्यासलेला आप आहे की ज्याच आपल्याला समासाचे खूप खूप उपयोग निश्चितच या व्हिडिओचा तुम्हाला समास आ, ही संकल्पना समजण्यासाठी निश्चितच उपयोग होईल तेव्हा पुढ नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया